काल पाटण्यामध्ये मोदी हटाव कार्यक्रम नव्हता, अपना परिवार बचाव कार्यक्रम होता। मला सांगा, सोनियाजींना देशाची चिंता आहे की राहुल गांधी आणि प्रियंका गांधीची चिंता आहे? ममता बॅनर्जींना देशाची चिंता आहे की अभिषेक बॅनर्जीची चिंता आहे? पवार साहेबांना देशाची चिंता आहे की सुप्रियाताईची चिंता आहे? उद्धव ठाकरेजींना देशाची चिंता आहे की आदित्य ठाकरेची चिंता आहे? लालू प्रसाद यादवांना देशाची चिंता आहे की आपल्या पोराची, आणि दोन आहेत त्या दोन्ही पोरं, म्हणजे तसे 11 आहेत पण राजकारणात दोन आहेत, त्या दोघांची चिंता आहे? फारूक अब्दुल्लांना देशाची चिंता आहे की उमर अब्दुल्लाची चिंता आहे? सोरेनांना शिब्बू सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्या पलीकडे देश थोडी माहिती आहे? या ठिकाणी जे तमिळनाडूतून आले होते स्टॅलिन, त्या स्टॅलिन, एमजीआर, मग स्टॅलिनचा मुलगा, याच्या पलीकडे त्यांना देश नाहीये? अखिलेश यादव यांना स्वतःची आणि डिंपल यादवची चिंता आहे? त्यामुळे तिथे जे काही सगळे जमा झाले होते यांना देशाची चिंता नाही, परिवाराची चिंता आहे। पण देशामध्ये एक नेता असा आहे की ज्याच्याकरता संपूर्ण देश हा त्याचा परिवार आहे, आणि त्या नेत्याचं नाव आहे नरेंद्र मोदीजी, जो देशरूपी आपल्या परिवाराची चिंता करतो। बरं, काल त्या ठिकाणी संपूर्ण सगळे विरोधी पक्ष एकत्रित आले, आणि एकत्रित आल्यानंतर काय ठराव केला माहिती आहे ना तुम्हाला? सगळे एकत्रित आले आणि पत्रकार परिषद झाली, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एकमताने काय निर्णय झाले हे सांगण्याकरता लालूजींना बसवलं। लालूजी म्हणाले, राहुल गांधी दाढी काट लो, तुम्हारी माँ करी है, तुम्हारी शादी करवानी है, इसलिए तुम जरा अभी दाढी काट के माँ की इच्छा पूरी करो। म्हणजे सगळ्यांनी एकत्रित येऊन एकच ठराव पास केला की राहुल गांधी करता मुलगी शोधायची आहे आणि त्यांचं लग्न करून द्यायचं आहे, याच्याकरता हे सगळे लोक एकत्रित आले होते। कोणीतरी अतिशय चांगलं म्हटलं, काजवा माहिती ना, काजवा, काजवा आपला तो टिमटिम टिमटिम करत असतो, प्रकाश देत असतो। कोणीतरी म्हटलं, मिलकर बैठे मजलिस में जुगनू सारे, जुगनू म्हणजे काजवा, मिलके बैठे मजलिस में जुगनू सारे और ऐलान हुआ सूरज को बदल देंगे। अरे हे सगळे काजवे एकत्रित येऊन नरेंद्र मोदी रूपी सूर्याला बदलण्याचा विचार करून राहिले आहेत। यांना जरा समजावून सांगा, सूर्याकडे तोंड करून थुंकलं तर थुंकी तुमच्या चेहऱ्यावर पडते, ती सूर्यापर्यंत जाऊ शकत नाही।